नागपुरातील श्रद्धानंद अनाथालयातील मुलींनी दिवाळीनिमित्त बनवलेल्या आकर्षक वस्तूची प्रदर्शनी परिसरात असलेल्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. नमस्कार, माझं नाव गीतांजली गुटी आहे. मी श्रद्धानंद अनाथालयाची जॉईंट सेक्रेटरी आहे. इथे जसं तुम्ही बघू शकता की दिवाळीचे मुलींनी छान प्रदर्शनी लावली आहे. दिवाळीचे जे उपयोगी जसं आसन, आकाशकंदील, दिवे आणि तोरण, हे सगळे जे दिवाळीमध्ये लागतात, रांगोळी, हँडमेड रांगोळी, सगळं हाताने बनवलेलं आहे. तर बस मी हेच अनुरोध करते नागपूरचे सगळे जनताशी की प्लीज तुम्ही या आणि या मुलींचं मनोबल वाढवा. म्हणजे हे लोकांचं काही ह्यांनी बनवलेलं ह्यांना प्रोत्साहन मिळतं. म्हणून काय काय बनवलं आहे? आकाशकंदील बनवलं आहे, तोरण बनवलं आहे, आसन, देवाचे आसन, रांगोळी जे आपण पटकीने ठेवू शकतो, कारण सगळ्यांकडे आजकाल वेळ नसतो, तर आपण शिडीवरती असं पटकीने एक रांगोळी ठेवू शकतो. आणि छोटे छोटे अजून काही काही छोटे छोटे गोष्टी आहे. एक थालीचं कवर आहे, पूजेची थालीचं कवर, मग नैवेद्याच्या वरती जसं अक्षदा टाकतो तो अक्षदा पडतात, तर मग त्याच्यावरती एक प्लास्टिकचं छोटं कवर, असं आर्टिस्टिक वे सगळं क्रिएटिव्ह आणि इनोव्हेटिव्ह वेमध्ये केलेलं आहे. अजून 2 दिवस अजून आहे, शनिवार रविवारपर्यंत आहे.